नमस्कार, मी शनाई शेख, दिनभर न्यूजमध्ये तुमचं स्वागत. आता बातम्या सविस्तराने. कोल्हापूर येथील आंबेवाडी येथील रेडे डोहामध्ये मोटार गेल्याने 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. टायर फुटल्याने मोटार डोहात गेली आहे. मृतांमध्ये एक महिला आणि 3 मुलींचा समावेश आहे, तर 2 जण गंभीर जखमी झालेत. या अपघातातील गाडी डोहामध्ये अडकल्याने ती बाहेर काढण्यात आली आहे. हिंगोली येथे राज्यात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हिंगोली येथे महात्मा गांधी चौकात मुस्लिम संघटनेकडून निदर्शने करण्यात आली आहेत. यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. कार्यशाळा, राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आणि परिसंवादाचं उद्घाटन रेशीमबाग येथे पार पडलंय. या कार्यक्रमाचं उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आलंय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राधामोहन सिंह, हंसराज आहिर आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. गन्ना किसानों का 40,000 करोड़ रुपए का गन्ना मूल्य का भुगतान किया है और हमारा प्रयास है कि आने वाले समय में जब सुगर केन को हम लोग सीधे इथेनॉल बनाने के लिए इस्तेमाल करना प्रारंभ कर देंगे, जिस पर माननीय गडकरी जी का बराबर फोकस रहा है. औरंगाबाद येथे महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमचे काही सामाजिक प्रश्न सुटले आहेत, उर्वरित आगामी काळात सुटतील अशी आशा आहे. मात्र आम्हाला दिलेले राजकीय आश्वासन अद्यापही पाळले आले नाही, याचा आजही दुःख आहे, अशी भावना शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केली आहे. महायुतीमध्ये सामील होत असताना शिवसंग्रामला सामाजिक आणि राजकीय आश्वासन महायुतीकडून मिळालेले होते. त्यामुळे सामाजिक प्रश्नांच्या बाबतीमध्ये बरीचशी सोडवणूक या सरकारकडून होत आहे, काही झालेली आहे आणि काही करतील अशी अपेक्षा. परंतु राजकीय आश्वासन मात्र महायुतीकडून अद्याप आमच्या पूर्ण झालेले नाही, त्याची मात्र खंत आणि दुःख शिवसंग्रामला निश्चितपणे आहे. मराठा धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून सरकारचं लक्ष वेधून आंदोलन केलंय. त्यांच्या आरक्षणाच्या या वेगळ्या आंदोलनाचीच विधान भवनात चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश गजभिये हे नेहमी सरकारविरोधात वेगवेगळी आंदोलने करत असतात. नांदेड शहरातील रविनगर डावळे हॉस्पिटलच्या बाजूला कौठा भागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या पद्मावती बिअर बारच्या विरोधात संतप्त महिलांनी रस्त्यावर उतरून हॉटेलच्या फलकाची तोडफोड केली आहे आणि नागरी वस्तीमधील बार बंद करण्याची मागणी केली आहे. नगरसेवक राजू काळे, चित्रा गायकवाड, राजू गोरे यांनी व्यक्त आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार बार बंदची मागणी केली आहे. आणि या वस्तीमध्ये यांनी बिअर बार सुरू केलेला आहे, हे योग्य नाही आहे, कारण इथं सर्व महिला वगैरे मंडळी जे आहेत, लहान लेकरं वगैरे आणि शाळा आहे समोर, आणि त्या कारणामुळे इथं हे ओपन करणं काही योग्य नाही. रत्नागिरी येथे मुरुगवाडा 15 माळ ते मिऱ्या भागात समुद्राचे अतिक्रमण झालं आहे. मिऱ्या धूप प्रतिबंधक बंधारा टेट्रोपॉडने बांधण्याच्या मागणीला भ्रष्ट अधिकारी आणि राजकारण्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या, त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज मिऱ्यावासी आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. खासदार साहेब अजून पर्यंत आलेले नाही, आमच्या आमदार साहेबांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलेलं नाही, याचा कुठेतरी विचार व्हावा. आमची त्यांना विनंती आहे, या अधिवेशनमध्ये शासनाकडून ठोकून आम्हाला 70 कोटी रुपये द्या, पक्का बंधारा टेट्रोपॉडचा झाला पाहिजे. अनुदान नको, धान्य द्या या प्रमुख मागणीसाठी रेशन बचाव समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी सुमारे 50,000 रास्त धान्य भाव दुकानदार आणि ग्राहक सहभागी झाले होते. 70 रुपयाची तुरी देतात, 250 रुपये घ्यायला लागली, 2 रुपये किलोचं मीठ 15 रुपयाने घेतात, हे म्हणून करण्यासाठी रेशन व्यवस्था टिकली पाहिजे. 1 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ही शुद्ध फसवणूक आहे. मराठा आणि ओबीसी समाजात दुही निर्माण करून निवडणुका जिंकण्याचं मुख्यमंत्र्यांचं दिवा स्वप्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. 1 डिसेंबर ही तारीख आता फार लांब नाही, त्यामुळे किती जल्लोष होतो हे पाहूच असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावलाय. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा दिनभर न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.